कॅटल फीड प्लांट आता कॅटल फीड प्लांटात नोटीस धाडली एनिमल हजबंड्री ती आम्ही स्पेशल एजेंट घेतली आणि आम्हाला रिप्लाय कर रिप्लाय आम्ही एनिमल हजबंड्री धाडला म्हणून तुम्हाला आमचा सो ऑडिट किती सारखी जाऊना म्हणून किती ऑडिटर जो असा त्याला आम्ही वेळ दिलो की तुम्ही ऑडिट करतलो त्याला वी डोंट आस्क यू एनिथिंग आम्ही इंटरफिअर करतो आम्ही कमिटी कोणीच इंटरफिअर करताना तुम्हाला जाय तसे ऑडिट सो वी हॅज पॉइंटेड आउट सर्टन लॅक्युनस इन फंक्शनिंग जे ताणे हे केला असो ते आम्ही रेक्टिफाय करतो दुसरे म्हणल्यार आमचं एन डी डी बीन आमचं लेटर केला ऑलरेडी नावूय धाडला एक पर्मनंट ते एक वर्सा खातीर आमकां एम डी दितले मॅनेजींग डायरेक्टर ते दिले एक वर्सा खातीर म्हाजो पेमेंट एन डी डी बी करता नॉट ऑन दी बी प्लस आमी एपॉयंटमेंट लेटर दितकीर एका म्हयन्यान तो जॉयन जातलो आनी इन दॅट मीन टायम एन डी डी बीन अशें सांगलां की दे वील सेंड अ टीम टू स्टडी ऑल द एस्पेक्ट्स ऑफ गोवा डेमी लायक प्रोक्युरमेंट सेल्स ऑल अदर एस्पेक्ट सो दे एक्सपेक्टींग एम डी बाय प्रोडक्शन प्रोक्युरमेंट प्रोक्युरमेंट आणि हे वाढला म्हणून प्रोक्युरमेंट आमचे सध्या 40,000 आणि वॉट अबाउट सेल सेल इज अलाउड 50,000 सो पयर वर्कर्सांनी भायर एक डिसिजन घेतला की त्यांचा डी ए बीन दिना जाल्यार ते दे वील टेक स्ट्रायक ऑर तशें कितें म्हणला तेजेर कितें डिसिजन जाला तुमचें आमकां कांय नोटीस अशी येवना पूण आय आय डोंट थिंक सद्या डेलीची परिस्थिती अशी ना की आतां तांचे डिमांड कितें आसा तेय 3 रुपया वाडोवपाक डेली इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द फार्मर्स फार्मर्स इट इज बेजिकली डिपेंडंट ऑन फार्मर्स सो प्रॉब्लम अशें आतां की सपोज आतां फार्मरान जर फार्मर्स नेवो घेता स्ट्रायक की आमकां वाडोवन दी रेट नाजाल्यार आमी बंद करतात दे हांव बीन सपोर्टींग म्हाजी अपेक्षा आसा की वर्कराने आमकां सपोर्ट करचे नॉट डॅट वी आर डिनाईंग जेन्ना
दिवशी ते काही कारणान त्यांचे प्रोसिजर सारखे जात ना आणि किती जात ना त्याला लागून ते हे तो मुद्दा आता हातूतल्यान बाहेर होईल आणि कारण की तिथं खूप मुद्दे येते एफेक्ट्स बॉडी आणि जे कारणान तशी हे जाता वो की नाही दुसरी स्टेटीक तसे आहा वो की नाही असे करून मागीर हेजेर तो एक पॉईंट बाहेर होईल. सेकेंड चेअरमॅनान एक बरे आश्वासन दिले आणि ती आपण सगळे जाग्यार घालते कित्याक आता त्यांनी जाणार चेअरमॅन प्लस हे प्लस सेकेंड थर्ड थिंग म्हणजे आमचा एन डी डी बीचो एक बरी गजाल एन डी डी बीचो एम डी अकाउंट आणि तो फूल टायम एम डी जातो. आणि त्यांनी खूप हेजेर इन्क्वायरी झाली आणि गेले ते विधानसभेत ज्यांना माननीय आमदार बाबू विजय सरदेसायांनी एक क्वेश्चन काढला की गोवा डेअरी खूप हे गोवा डेअरीची स्टाफ एल आय सी करता हे करता ते हेजेर रे हांग आसताली की ते एल आय सी तर करतो पळय न्हू तेंचेर एक्शन घे तो एक मुद्दो काढलो की तो एक मुद्दो खरोच एक हे आशिल्लो की ते हांगसर काम करून भायरी काम करता एजंट म्हण आशिल्ले भायरी काम करता आतां सद्या तरी एकूच हे येयल्या ते एजंट की तो एक जालो प्लस सेम मनीस जेन्ना सोसायटीचे इलेक्शन जाता त्यांना सोसायटीचे इलेक्शनात इंटरफियर जाता म्हणजे आमचे कुडचड्यावरी चेअरमॅनांनी एक सांग बरो मुद्दो मांडलो की ते इंटरफियर जावं की तितून भितर म्हणजे कित्याक त्यांना डेरीचे त्यांची पोळी भाजून काढपा जाय अशें म्हणून ते हेजेर बी आतां जर हाजे मुखार कोणी इंटरफियर जालो जाल्यार त्यांचे एक्शन घेतले ही आतां एक चेअरमॅन दिल्या. आनी हे फावटी एक सारखी बरी गजाल चेअरमॅनान केली म्हण ती सदांच आमी ऑडिट रिपोर्टाक ऑडिट रिपोर्ट दिवचो म्हणून हे फावटी आमकां ऑडिट रिपोर्ट जो आसा प्रत्येक सोसायटीनी हे चेअरमॅनान नगरसेकरान धाडून एक सारके सगळे सोसायटीक न्याय दिली की त्यांनी कोणाच्या दबावा खाली पडनासतना ऑडिट रिपोर्ट आला. थर्ड थिंग म्हणजे कितें हे फावटी असो ऑडिटर स्टेटरी नेमलो की त्यांनी डेरीची ए टू झेड म्हणजे कंप्लीट आमकां माहिती ही कंप्लीटली दिल्या म्हणजे फाल्यांनी आमकां स्टडी करून डेरीत पोजिशन खंय आहा खंय स्टाफ चुकता खंय कितें आहा ती कंप्लीट म्हणजे हांव एक जाल्यार जे एक्शन हांवें 2021 जे हांवें घेतलें न्हय आयज ऑडिटरान दाखोवन दिलें की हांव थंय सारकें आशिल्लो की हें हें सारकी नाशिल्लें म्हणून तेणी तेजे पॉयंट आवट केल्लें आहा आनी सेम मनशाले डिपार्टमेंट सारकी ना म्हणून तेणी दाखोवन दिलें. सो आतां सद्या डेली लॉसान आहा काय प्रॉफिट आमकां म्हणलें की सद्या ह्या वर्सा तरी प्रॉफिटान आहा म्हणून तें कितें जालां आंगड्यांनी देखील भैऱ्यांनी आयकली तसली परिस्थिती जाल्या डेरी प्रॉफिटान अशी बॅलन्स शीट आहे पण तितून पहिले भीतर हांगा फार्मर पयर आमगे कामगार झगडल्या की आमकां डी ए दिली पूण ऑडिट रिपोर्टान तेणी तेही मात केला फाली ते डी ए बी ए तर दिवपाक पडलो जाल्यार हें लॉसां उरलें. आणि सेकेंड थिंग कितें जालां 2012 जेन्ना एफ डी दवरली जवळ जवळ 18 कोटी ते 18 कोटीचे एक कोटी 55 लाख तो फायदो जालो ते बारीक तर सगळे कॅल्क्युलेशन करून गेलो जाल्यार ते झिरो पण बॅलन्स शीट प्रॉफीट दाखय सो तुझ्या अंदाजान कितें आता सध्या डेरी मुखार कशी वाटचाल वयतली म्हणटा कित्याक दूद आता 40,000 पावला म्हणटा प्रोक्योरमेंट आणि सेलूय खूप कमी झाला तितू भितर कितें जालां आज ऑडिटरान सारखो रिमार्क मारला आमचो प्रोक्युरमेंट सेक्शन आणि मार्केटींग सेक्शन हे सारखी झिरो आहा तेंगे एकमेकाचे तालमेल ना तेणी क्लियरली सांगले की त्यांचे दोघांचो तालमेल ना आणि हे दोघांय जबाबदार आहा मार्केटींग सेक्शन आणि प्रोक्युरमेंट सेक्शन ही दोन्ही हे जाग्यार पडटली जाल्यार आणि आम्ही एक चेअरमॅनाक रिक्वेस्ट केला की आता प्रायव्हेट खावड जी येता त्या म्हयन्यान म्हयन्यान ती खावड वाडयता आणि खूप फार्मर आसा जाल्यार की ती धंदो नाका म्हणून सोडल्या पण चेअरमॅनाक आम्ही रिक्वेस्ट केला की ही खावडीचो प्लांट बेगीन बेगीन तुम्ही गव्हर्मेंटा कडल्यान कितें घेवन हे बेगीन खावडीचो प्लांट चालू करचो ते एनिमल हजबंड्रीक दिवपाक सोदता न्ही तो हय पूण तसो तो एजीएमान जो प्रस्ताव मारलेलो तांकां मान्य जालें ना. आणि आम्ही आता सध्या कितें जालां आता चेअरमॅनान खूप पॉझिटिव्हिटी दाखयली आहा आणि हे म्हयने भितर चेअरमॅनाला खूप पॉझिटिव्हिटी आमकां दिसून येयली की तो चेअरमॅन तोच आसून आणि एम डी तोच आसा म्हणजे कितें सगळे गोष्टी तो आपण स्वता जाऊन लक्ष दिलां म्हणजे हेजेर म्हाका जाल्यार दिसता आनी एक दोन वर्सांनी डेरीचे दीस बरी थँक्यू.